दाढी ही काही फक्त गुरूंच्या चेहऱ्यावर उगत नाही, ती प्रत्येक पुरुषांवर उगते. रिअली? हो खरंच, मी खरंच म्हणतोय. पण ते सगळे पुरुष त्यांच्या दाढीबरोबर चित्रविचित्र काटछाट करत असतात, तुम्ही त्यांना विचारायला हवं ते असं का करतायत. शरीरातला प्रत्येक अंग एका विशिष्ट हेतूने घडवला गेलाय, नाही का? शरीरातली प्रत्येक गोष्ट, एक छोटासा अंग सुद्धा, त्यामागे एक हेतू आहे. म्हणजे निसर्गाने तुम्हाला एका विशिष्ट हेतूशिवाय काहीही दिलेलं नाहीये. जर तुम्ही पुरुषांना विचारलं की ते का त्यांची दाढी काढतायत, तर त्यांना माहीत नाही. कारण जेव्हा इंग्रज भारतात आले त्यावेळी प्रत्येक भारतीय पुरुषाला दाढी होती, कमीत कमी मिशी तरी होतीच. आज तुम्ही मुंबई शहरात जाऊन बघा, प्रत्येक जण मुछमुंड आहे, कारण ते त्यांच्यावर राज्य करून गेलेल्याचं ते अनुकरण करतायत. द पीपल हू केम अँड रूल्ड देम. कारण ज्यांनी तुमच्यावर राज्य केलं ते त्यांच्या साम्राज्याचं द्योतक आहे. जर तुम्ही एका विशिष्ट स्तराची संवेदनशीलता तुमच्यात बांधली असेल, तेव्हा तुम्हाला कळेल तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अंगाचं महत्व काय आहे. तुम्हाला वाटतं दाढीची काटछाट करणे एक फॅशन आहे, पण तुम्ही हे समजावून घ्यायला हवं, तुम्ही तुमचे केस वेगवेगळ्या आकार रूपात कापत आहात कारण त्यात वेदना नाही येत म्हणून. तुमच्या नाकात जर वेदना नसत्या, फॅशनच्या नावाखाली तुम्ही त्याची पुष्कळ रूपात काटछाट केली असती. जरी त्यात वेदना असल्या तरी लोक त्यात पुष्कळ ठिकाणी भोगं पाडतायत आज. प्लेसेस टुडे. समजा तुमच्या सबंध शरीरात जर वेदना नसत्या, तर तुम्ही तुमचं आतडं बाहेर काढून असं करत रस्त्यावर चालला असता. हो, होय की नाही? ह्या क्षणी बहुतेक लोकांना याची जाणीव नाहीये. त्यांच्या बुद्धीत सुद्धा जाणीव नाहीये. स्वतःला जपून ठेवण्यासाठी सुद्धा जर त्यात वेदना नसत्या तर. शरीरात वेदना आहेत म्हणूनच लोक ते जरा जपून एकसंध ठेवत आहेत, नाहीतर त्यांनी शरीर कापून एक हात इथं एक हात इथं घेऊन चालले असते. अनेक वेडपट गोष्टी त्यांनी केल्या असत्या. वेदनाच त्यांचा बचाव करतायत, त्यांची बुद्धी नव्हे. जर तुमची बुद्धिमत्ता योग्यरित्या कार्य करू लागली, तुमची संवेदनशीलता कार्य करू लागली, कि मग तुमचा ध्यास फक्त तुम्ही तुमच्या आत कसे आहात याबद्दल असेल, आणि तुम्ही काय अनुभवत आहात, जीवनाचं आकलन जरा अधिक कसं होऊ शकेल याबद्दल असेल, तुम्ही कसे दिसा याची तुम्हाला काळजी असणार नाही. माझ्या बाबतीत एक फायदा म्हणजे 10 वर्षे जरी मी आरशात पाहिलं नाही तरी मी असाच दिसेन. जे लोक त्यांचे केस कापतायत, एक दिवस जर त्यांनी आरशात पाहिलं नाही तर ते जरा वेगळे दिसू लागतात, नाही का? आणि तत्कालीन जी काही तुमची फॅशन असेल, तुम्ही 50 किंवा 100 वर्षापूर्वीच्या लोकांचे फोटो पाहिलेत का? 50 years ago, 100 years ago. कुणी त्यांची मिशी अशी कापली आहे, कुणी त्यांचे केस असे कापलेत. आज तुम्ही त्यांना पाहा, ते हास्यास्पद वाटतात, जणू कार्टून वाटतात. आणि काही काळांना आजची फॅशन सुद्धा अशीच दिसेल. After a period of time. पण एक पूर्ण दाढी राखलेला माणूस नेहमी एकसारखा दिसतो. 1000 वर्षांनंतर सुद्धा तो तसाच दिसतो, कारण निसर्गाने हेतू पुरस्सर त्याप्रमाणे तुम्हाला घडवलंय. हेतूशिवाय निसर्गानं काहीही घडवलेलं नाहीये. तुम्हाला भूमिती आणि आकृतीत विश्वास आहे ना? तर नैसर्गिक आकृती अशी आहे, मला ती बदलायची नाहीये. जशी ती सृष्टीकर्त्याने घडवली आहे, मला तिचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे.